आणि यानंतर बातमी आहे माणिकराव कोकाटेंच्या पक्षांतराची. विकास करण्यासाठी भाजपत गेलो पण भाजपकडनं जनतेचा भ्रमनिराश झाल्याची टीका माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. सिन्नरची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे माणिकराव राष्ट्रवादीकडनं उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान 4 तारखेला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कोकाटेंनी म्हटलंय. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मला या ठिकाणी मनापासूनचा आनंद होत आहे. दादा, 20 वर्षापूर्वी भुजबळ साहेब तुम्ही साक्षीदार आहात, आम्ही तुमच्या दारात होतो, तुम्ही नाकारल्यामुळे आम्हाला दुसरीकडे जावं लागलं. पाटील साहेब, तुम्हाला कल्पना नाही भुजबळ साहेब अध्यक्ष होते, त्यामुळे हे अगोदर व्हायला पाहिजे होते. तुम्ही अगोदर आम्हाला घेतलंच नाही, आमचा प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम. परंतु ठीक आहे, त्यानंतर तुम्ही न घेतल्यामुळे आमचा प्रपंच इतका लांब लांब वाढत गेला. वळणा वळणाने गाडी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आणि हा प्रवास करत असताना सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली.